ظلمی قاعدہ رد کرا رد کرا رد کرا واہن چالکاور انیائے کرنارا ظلمی قاعدہ رد ظالم پاہیجے واہن چالکاور انیائے کرنارا ظلمی قاعدہ رد ظالم پاہیجے भाजप सरकार ने संसदेतील 147 खासदारांचं निलंबन करून हुकुमशाही पद्धतीने चालक विरुद्ध वाहन कायदा पास केलेला आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी या देशात कोणत्याही पद्धतीचे रोड व्यवस्थित नाहीत. रोड तयार करून आणणाऱ्या मंजूर करणाऱ्या ठेकेदारावर मंत्र्यावर आमदारावर खासदारावर रोड व्यवस्थित नाही म्हणून गुन्हे दाखल करण्याचा कायदा पास करायला पाहिजे. परंतु तो न करता या देशातील सर्वसामान्य तरुण वर्ग या ठिकाणी स्वतःची रोजी रोटी भागवण्यासाठी जर ड्रायव्हिंग करत असेल आणि त्या चालक या पदापासून त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असेल तर जी चोराला नाही 376 मध्ये नाही 307 मध्ये नाही 302 मध्ये नाही ती तरतूद आणून त्या ठिकाणी त्या पद्धतीची शिक्षा चालकांना देण्याचं काम 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाचा कारावास देण्याचं काम या जुलमी भाजप सरकारनं केलेलं आहे. आणि त्याचा निषेध म्हणून स्वराज्य वाहन संस्था असेल लाल बावटा रिक्षा युनियन महाराष्ट्र राज्याच्या वतीने या ठिकाणी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो आणि हा कायदा तात्काळ रद्द करावा. आणि या ठिकाणी रिक्षा चालकांना वाहन चालकांना दरमहा 10,000 रुपये या ठिकाणी रोजगार भत्ता शासनाने द्यावा अशी मागणी घेऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी आंदोलन होत आहे.